नमस्कार, मी डॉक्टर गणेश मेत्रस. आय एम वर्किंग एज अ कन्सल्टंट नेफ्रोलॉजिस्ट ॲट मणिपाल हॉस्पिटल खराडी पुणे. आज जागतिक किडनी दिवस म्हणजे वर्ल्ड किडनी डे आहे, त्यानिमित्त काही इन्फॉर्मेशन मी शेअर करू इच्छितो. गेल्या 2 दशकांमध्ये किडनीच्या आजाराचं प्रमाण अतिशय जास्त प्रमाणात वाढत आहे. इनफॅक्ट किडनी डिसीज हॅज बिकम 8 कॉमन कॉज ऑफ डेथ वर्ल्ड वाईड. क्रॉनिक किडनी डिसीज म्हणजे किडनीचे होणारे दीर्घकालीन आजार, ह्याचं प्रमाण गेल्या काही दशकामध्ये वाढत आहे. ह्याचं कारण म्हणजे बदलती जीवनशैली. आपण जर कारणाचा विचार केला क्रॉनिक किडनी डिसीज किंवा सीकेडी, तर बघितलं तर 60-70% कारणांमध्ये येतात लॉंग स्टँडिंग डायबिटीज, हायपरटेन्शन. ही तीन मुख्यतः कारणं असतात जी आपण अतिशय सोप्या पद्धतीने कंट्रोल करू शकतो. बाकीची कारणे असतात, काही अनुवांशिक आजार असतील, किंवा काही ग्लोमेरुलर डिसीजेस असतील, किंवा रिकरंट किडनी इन्फेक्शन, रिकरंट किडनी स्टोन्स, किंवा अलीकडच्या प्रमाणात अतिशय जास्त प्रमाणात वेदनाशामक किंवा पेनकिलरचं कन्झम्पशन, हे देखील कारण वाढत आहे. पण जी दोन मुख्यत्वे कारणे आहेत ते आहेत डायबिटीज, हायपरटेन्शन, आणि ह्याच्यासोबत जर लोकांना स्थूलपणा किंवा ओबेसिटी असेल आणि स्मोकिंग असेल तर ह्या आजाराची तीव्रता वाढते. तर आपण ह्या आजाराचं अर्ली डायग्नोसिस महत्त्वाचं आहे, कारण प्राथमिक अवस्थेत ह्या आजारात काही सिम्प्टम्स नसतात. आपण स्क्रीनिंग करून हा डायग्नोसिस करू शकतो, जेणेकरून प्राथमिक अवस्थेत उपचार केले तर लॉंग टर्म कॉम्प्लिकेशन्स कमी होतात आणि काही केसमध्ये आपण आजार पूर्णपणे बरा देखील करू शकतो. तर कोणत्या लोकांनी ह्या आजाराच्या स्क्रीनिंग टेस्ट केल्या पाहिजेत? ज्या लोकांना डायबिटीज, हायपरटेन्शन किंवा फॅमिली हिस्ट्री ऑफ किडनी डिसीज असेल, किंवा ज्यांना पास्ट हिस्ट्री असेल वारंवार किडनीचे स्टोन होणे किंवा किडनीचं इन्फेक्शन होणे, किंवा जे रुग्ण जे इतर कारणांसाठी जसं संधिवात असेल, ऑस्टिओआर्थरायटिस असेल, त्यासाठी पेन किलर्स घेत असेल, तर ह्या लोकांनी क्रॉनिक किडनी डिसीजसाठी स्क्रीनिंग केलं पाहिजे. स्क्रीनिंगमध्ये शक्यतो ज्या टेस्ट असतात त्या आहेत ब्लड इस्टिमेशन ऑफ युरिया, क्रिएटिनिन, लघवी किंवा युरिन एक्झामिनेशन आणि सोनोग्राफी. ह्या 3 टेस्टद्वारे ह्या किडनीचं आजाराचं निदान होऊ शकतं आणि ह्या टेस्ट शक्यतो सर्व सेंटरला अवेलेबल असतात. ह्या स्क्रीन करणं महत्त्वाचं आहे, कारण मी पूर्वी बोलल्याप्रमाणे प्राथमिक अवस्थेत सिम्प्टम्स नसतात. ॲडव्हान्स डिसीजमध्ये सिम्प्टम्स येऊ शकतात, ज्यामध्ये चेंज इन युरिनेशन हॅबिट्स म्हणजे लघवीचे प्रमाणात बदल होणे, कमी किंवा जास्त होणे, लघवीतून रक्त जाणे, पायावरती चेहऱ्यावरती सूज येणे, भूक मंदावणे, थकवा जाणवणे, मात्र ही लक्षणं इतर आजारात देखील दिसू शकतात. त्यामुळे डॉक्टरांशी सल्लामसलत करून टेस्ट करून डायग्नोसिस घेणं गरजेचं आहे. हा आजार टाळायचा असेल तर आपल्या जीवनशैलीत बदल केले पाहिजे, ज्यामध्ये संतुलित किंवा बॅलन्स्ड डायट, रेग्युलर एक्झरसाईज, वेट म्हणजे वजन नियंत्रित ठेवणे, जेणेकरून डायबिटीज, हायपरटेन्शनपासून आपण दूर राहू, आणि व्यसने जसं स्मोकिंग हे टाळलं पाहिजे, आणि अनावश्यक पेनकिलरचं कन्झम्पशन टाळलं पाहिजे, आणि जर घ्यायची गरज असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घेतली पाहिजे. थोडक्यात काय, ईट लेस, वॉक मोअर, फॉलो बॅलन्स डायट, डू डेली एक्झरसाईज, अवॉइड ॲडिक्शन्स लाईक स्मोकिंग, अँड बी केअरफुल विथ मेडिकेशन्स यू कन्झ्युम. आपल्या किडनीची काळजी घ्या आणि स्टे हेल्दी. थँक्यू.